श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उद्या घरामध्ये एका झाडाचे पान आणायचे आहे. यामुळे आपले जे काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे, तर ते नष्ट होत असते. तसेच तुमची कोणतीही एखादी कठीण इच्छा असेल तर मनोकामना पूर्ण व्हावी यासाठीसुद्धा तुम्ही या झाडाचे पान घरी आणू शकता. तर हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, फक्त झाडाचे पान घेऊन यायचे नाही, तर यासोबत आपल्याला या पानाचा वापर करून एक उपायसुद्धा करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन झाडांची पाने सांगणार आहे. तीनपैकी एका झाडाच्या पानाचा उपाय तुम्ही करू शकता. अतिशय अचूक, प्रभावी असा संकष्टी चतुर्थीला करता येणारा हा उपाय आहे. जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदाच जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर म्हणजे आपण जेव्हा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करतो किंवा साध्या रोजच्या देवपूजेची सुरुवात करतो तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो. आणि संकष्टी चतुर्थी हा एक असा दिवस आहे की जो गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी जे काही गणेश तत्व आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असतं. त्यामुळे आपण या दिवशी जर एखादा उपाय केला तर आपली जी काही मनोकामना आहे तर ते बाप्पा लवकर पूर्ण करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून देवपूजा आटोपायची आहे. आणि यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. आणि हे जे उपाय आहेत तर ते स्त्री पुरुष कोणीही हे उपाय करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी हे उपाय करू शकता किंवा इतरांसाठी जरी हे उपाय केले तरीसुद्धा त्याचे फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळत असते. आता या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी कोणतं पान सांगते तर ते आहे विड्याचं पान. तर विड्याचे एक पान, हळदी, कुंकू आणि मसूर डाळ, तर हे जे साहित्य आहे तर ते लागणार आहे. यानंतर पुढेसुद्धा मी दोन झाडांची पाने जी आहेत तर ती सांगणार आहे. आता सर्वप्रथम विड्याचं पान जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. देठासह हे पान आपल्याला घ्यायचं आहे. विड्याच्या पानावर बरोबर मध्यभागी आपल्याला ओल्या कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. तुमच्याकडे फोटो असेल फोटो समोर ठेवा, मूर्ती असेल मूर्ती समोर ठेवायचं आहे. पानाचा देठ बाप्पांकडे आपल्याला ठेवायचा आहे. आणि ह्या पानावरती आपण जे कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती आपल्याला थोडीशी मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे. आणि या पानाची आपल्याला घडी घालून विडा बनवायचा आहे. आणि यानंतर दोन फूल असलेल्या लवंगा घेऊन त्या विड्याला त्या खोचायच्या आहेत, किंवा एक लवंग जरी तुम्ही खोचली तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर हा विडा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. 108 वेळेला तुम्हाला श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे. एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष आणि एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे. आणि यानंतर तुमची जी समस्या आहे, पैशासंबंधीची असेल, पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, लक्ष्मीमाता स्थिर नाही, किंवा तुमचं कर्ज खूप वाढत आहे ते फिटत नाही, किंवा तुम्हाला काही शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असेल, कोणी शत्रू जर तुम्हाला त्रास देत असेल, मुलाची प्रगती होत नाही किंवा पतीला त्याच्या आयुष्यामध्ये हवी तशी प्रगती होत नाही, तर अशी कोणतीही समस्या असेल तरीसुद्धा ती समस्या तुम्हाला बोलायची आहे. आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की या समस्येमधून आम्हाला बाहेर काढ. आणि हा जो विडा आहे तर तो बाप्पांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचा आहे. त्या विड्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे. धूप दीपाने ओवाळायचा आहे. हा उपाय आपल्याला श्रद्धेने आणि निष्ठेने करायचा आहे. दिवसभर हा विडा तेथेच राहू द्यायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा जो विडा आहे तर तो विसर्जित करायचा आहे. तर हा झाला विड्याच्या पानाचा उपाय. यानंतर दुसरं जे पान असणार आहे तर ते पान आहे ते म्हणजे केळीचे पान. तुम्ही केळीच्या पानाचा सुद्धा या दिवशी उपाय करू शकता. केळीचं पान घरी आणून त्याचा उपाय जरी आपण केला तरी हा सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय असतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर केळीचं पान घ्यायचं आहे. आणि हे पान आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही त्या ताटाच्या आकाराने हे पान चौकोनी किंवा गोलाकृती या शेपमध्ये कट करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ओलं कुंकू घ्यायचं आहे. आणि त्याने आपल्याला या केळीच्या पानावरती त्रिकोण काढायचा आहे. ओल्या कुंकवाच्या साह्याने त्रिकोण काढायचा आहे. आणि यानंतर या त्रिकोणामध्ये आपल्याला मूठभर मसूर डाळ ठेवायची आहे. त्यावरती 7 लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमहा हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा जप आपल्याला 11 माळी करायचा आहे.
त्यासोबतच तुम्ही गणपती अथर्वशीर्ष, तर हे सुद्धा 1 वेळेला किंवा 16 वेळेला म्हणायचं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांसमोर असंच ठेवायचं आहे, याला घडी वगैरे घालायची नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात त्या अगोदर हे जे साहित्य आहे तर ते उचलून बाजूला ठेवा. आणि तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुमच्या वेळेनुसार एखाद्या झाडाखाली मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्हाला हे जे साहित्य आहे तर ते विसर्जित करायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे जास्वंदीचे पान. लाल रंगाच्या जास्वंदीचे देठासह पान आपल्याला घ्यायचे आहे. यानंतर हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यासोबत 21 दुर्वासुद्धा घ्यायचे आहेत. देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. कोणताही उपाय करताना आसन घेऊन बसायचं, स्वतःला हळदी कुंकू लावायचं, त्यानंतरच तो उपाय करायचा. आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे. त्यानंतर हे जे पान घेतलेलं आहे तर त्याचा देठ बाप्पांकडे करून हे पान आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही दुर्वाची काडी घ्या किंवा जास्वंदीच्या देठाची जरी काडी घेतली तरीसुद्धा चालेल. आणि या काडीच्या सहाय्याने 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. जसं की तुम्हाला पैसा हवा असेल तर पैसा, किंवा जर तुम्हाला मुलांची प्रगती हवी असेल तर मुलांची प्रगती, तर असं 1 ते 2 शब्दात तुमची जी इच्छा आहे तर ती आपल्याला या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे. त्यानंतर ज्या 21 दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि 21 दुर्वा या जास्वंदीच्या पानावरती आपल्याला 1-1 करत ठेवायच्या आहेत. 1 दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे. यानंतर गणपती बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो, श्री गणेशाय नमः म्हणा. आणि ही दुर्वा आपल्याला या जास्वंदीच्या पानावरती ठेवायची आहे. दुसरी दुर्वा घ्यायची, ती त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायची. तर अशा प्रकारे 21 दुर्वा ठेवायच्या आहेत. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या लाल कपड्यामध्ये हे जास्वंदीचं पान आणि त्या दुर्वा गुंडाळायच्या आहेत. आणि यानंतर याची पोटली तयार करायची आहे आणि गणेश मंदिरामध्ये जायचं आहे. गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पांच्या चरणाजवळ ही पोटली ठेवायची आहे. यानंतर तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती बोलायची आहे. आणि 1 ते 2 मिनिट ती पोटली तेथेच राहू द्यायची. आणि परत घरी येताना ही पोटली घेऊन आपल्याला घरी यायचं आहे. आणि घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मुलांसाठी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मुलांच्या टेबलमध्ये ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक जर संकष्टीला केला तर आदल्या वेळची जी तुमची पोटली आहे तर ती तुम्हाला तेच तुम्ही कापड वापरू शकता. फक्त आतील पान आणि दुर्वा जे आहेत तर त्या विसर्जित करायच्या आहेत. आणि नवीन पान आणि नवीन दुर्वा घेऊन हाच उपाय पुन्हा करायचा आहे. अतिशय अचूक, प्रभावी आणि 100% रिझल्ट देणारा हा जास्वंदीच्या पानाचा उपाय आहे. बऱ्याच वेळेला मी तो शेअरसुद्धा केलेला आहे. तर तुम्ही काहीच जमले नाही तरी चालेल, परंतु या जास्वंदीच्या पानावरती अशा प्रकारे तुमची इच्छा लिहू शकता. आणि हा जो उपाय आहे तर तो करू शकता. फक्त कोणताही उपाय करताना तो मनापासून, श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक आपल्याला करायचा आहे. संकष्टी चतुर्थीला केलेले उपाय जे आहेत तर ते फेल जात नाहीत. आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत.